आता पुढे वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. शिवसेनेने 1991 साली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं पदच अस्तित्वात नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. महेश जेठमलानी यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे बघूयात या रिपोर्टमध्ये. शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख पद अस्तित्वात नाही. वकील महेश जेठमलानी यांच्या दाव्याने खळबळ. उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेग आलाय. मूळ राजकीय पक्ष संघटना आपल्या बाजूने असल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या 1999 घटनेनुसार पक्षप्रमुख पद अस्तित्वात नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पदच अस्तित्वात नसल्याचा खळबळजनक दावा जेठमलानी यांनी केलाय. इतकंच नाही तर ठाकरे गटानं सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचा आरोपही जेठमलानी यांनी केला. कि जो कॉन्स्टिट्यूशन है, जो संविधान है शिवसेना का 1999 का, और वो ही कॉन्स्टिट्यूशन है इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के पास. उस कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक पक्ष प्रमुख का पद है ही नहीं. सब कुछ जो किया गया है उद्धव ठाकरे द्वारा जी, वो पक्ष प्रमुख के हैसियत से किया गया है, और ऐसा कोई पद है ही नहीं. एकीकडे कायदेशीर लढाई सुरू असताना थेट उद्धव ठाकरेंच्याच पक्षप्रमुख पदावर शिंदे गटानं आक्षेप घेतलाय. शिवसेना पक्षफुटीनंतर आम्हीच खरा पक्ष असल्याचा दावा शिंदे गटानं केला. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. सुनावणी दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाकडनं संघटनात्मक पुरावे सादर केले गेले. 10 जानेवारीला पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटानं लाखो कागदपत्र पुरावे म्हणून सादर केली आहेत. शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य पद्धतीनं तयार केलं असा शिंदे गटाचा आरोप आहे. 2018 कुणालाही कल्पना न देता गुप्तपणे हा बदल झाल्याचं शिंदे गटाचे वकील म्हणाले. जेठमलानी यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेचा उल्लेख केल्यामुळे पक्षघटनेत नेमकं काय आहे तेही पाहूया. शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेना प्रमुख हे पक्षाचं सर्वोच्च पद आहे. शिवसेना प्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांमधून प्रतिनिधी सभेचे सदस्य शिवसेना प्रमुख निवडतील. शिवसेना प्रमुख पदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. या पदाला काही विशेष अधिकार पक्षाच्या घटनेनं दिलेत. राष्ट्रीय कार्यकारिणीशी सल्ला मसलत करून प्रमुखाला पक्षातील कोणालाही पदावर न काढण्याचा अधिकार आहे. तसंच प्रमुखाचा निर्णय अंतिम असेल. शिवसेना प्रमुख वगळता इतर कुणालाही पदावरनं हटवण्याचा अधिकार राहणार नाही. राष्ट्रीय कार्यकारिणी, उपनेते, राज्य कार्यकारिणी, राज्यप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची निवड होते. ही सर्व पदं आणि कार्यकारिणीसाठी संघटनेत निवडणुकांची तरतूद आहे. राज्य संपर्क प्रमुख, उपराज्यप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख अशा काही पदांच्या नियुक्त्या केल्या जातात. तर सरचिटणीस आणि कोषाध्यक्षांची निवडही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून होईल असं शिवसेनेची घटना सांगते. पक्षप्रमुख पदाचा जर पक्षाच्या घटनेत उल्लेख नसेल तर ठाकरे गटाची अडचण वाढू शकते. त्यामुळे पक्षाच्या घटनेच्या आधारावर पक्षप्रमुख पदच बेकायदेशीर ठरवण्यावर शिंदे सरकारचा भर आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.